बातमी आहे कल्याणमधून। आदित्य ठाकरे संदर्भात कल्याण पूर्व मतदारसंघात आदित्य यांचा दौरा, आगामी निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांशी बातचीत करणार असल्याची माहिती समोर येते आहे। माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आज कल्याण पूर्व मध्ये येत आहे, कारण की अनेक दिवसाची कल्याण पूर्व शहराची मागणी होती की आदित्यजींचा दौरा इथे पाहिजे होता, तर माननीय उद्धवजी जसे आले तसे आदित्यजी आज येतात आहे, कारण की येणारी जी लोकसभा आहे त्याच्या आधी जी काही ही सरकारची गुंडगिरी चाललेली आहे कल्याण पूर्वमध्ये, विशेषतः शिंदेगट असेल, भारतीय जनता पार्टी असेल, अतिशय गुंडगिरी पद्धतीने व जे दहशतीमध्ये नागरिक आहे त्यांचे त्यांच्याबद्दल ते आज बोलतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर आदित्य यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी कार्यकर्त्यांशी बातचीत केलेली आहे, पाहूयात। कल्याणपूरमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे युवा नेते आदित्य ठाकरे येणार आहेत। जय्यत तयारी चालू आहे कार्यकर्त्यांची। आपण पाहू शकता की इथे आता जो स्टेज उभारला जातो आहे हा कोळसवाडीमध्ये मी आता या क्षणाला उभा आहे, आणि ज्या शाखेला ते भेट देणार आहे त्या शाखेमध्ये आता कार्यकर्ते पदाधिकारी जमू लागलेले आहेत। आपण कार्यकर्त्याशी यांच्याशी पदाधिकाऱ्याशी बोलणार आहोत, आणि पाहू शकता की हीच ती शाखा आहे इथं आदित्य ठाकरे येणार आहेत। आज संध्याकाळी आपण कार्यकर्त्यांना भेटणार आहोत, त्यानंतर इथे काही पदाधिकारी आले त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल की कशा प्रकारची तयारी आदित्य ठाकरे आज येत आहेत? आपण बघतोय सगळं तयारीचं काम चालू आहे, स्टेजचं काम चालू आहे, सगळे कार्यकर्ते उत्साहानं काम करत आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता माननीय युवा सेना प्रमुख युवकांचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान आदित्य ठाकरे साहेब आज कल्याण पूर्वच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे एक नवा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहेच। आणि मागील 13 तारखेला उद्धव साहेबांचा दौरा कल्याणपूर्व झाला होता, अतिशय जोशात जोशपूर्ण वाटा जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत या ठिकाणी कल्याणपूरमध्ये विधानसभेमध्ये केलं होतं। तसंच आजही देखील तेवढ्याच जोशपूर्ण वातावरणात उल्हास उत्साहामध्ये आदित्यचं या ठिकाणी स्वागत होईल। आज जो कार्यक्रम ठेवला आहे आरंडे साहेबांनी सर्व कार्यकर्ते, शरद पाटील साहेब आहेत, सर्व शिवसैनिकांचं मी अभिनंदन करतो। एकदम प्रेमाने आणि मनापासून अंतकरणातून उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत, मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत। तर आगामी रणनीती किंवा आगामी राजकारण कशा प्रकारचं असेल कल्याणपूर्वीचं हे पाहावं लागेल। तुर्तास आदित्य ठाकरे इथं येत आहेत आणि आदित्य ठाकरेंचं स्वागत जय्यत तयारी सुरू आहे हे आपण पाहू शकतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।